शस्त्रांची पूजा का करतेस? सगळ्याची नाही ग, शस्त्रांची पूजा करायची असते. तू बाजूला हो बाई, नाहीतर लागेल तुला. मला कसं लागेल? म्हणजे मी याच्या जवळ जाणारच नाही. हा हा हा, मागे मागे. माऊ इकडे, मी तुला खायला देते. ये, मालकांचा डबा भरून झाला ना की देते तुला. हा मोन्या, आज सगळ्यांना सुट्टी असते, तुला कसलं रे काम? शोभा, ते आमच्या बुटीक मध्ये पण पूजा आहे ना, म्हणून बोलवलंय मला. कसली पूजा? पूजेचं नुसतं कारण आहे. तुझ्या बॉसला ना एक दिवस सुट्टी नाही द्यायची, तो पण दिवस भरून घ्यायचा तिला. मालक, तुम्ही बी आज कात्रीची पूजा करणार ना? तुमचं शस्त्र आहे ते. हो शोभा, कात्रीची पण पूजा करा. फेकून देती. तिच्यामुळे माझ्या सुखाना कात्री लागली. मोन्या, ती कात्री ठेव बाजूला, जा कामावर, जायला उशीर होतोय. नीक मालक, डबा. मालकांना नवीन कात्री दिली पाहिजे. या शोभाला ना काही कळतच नाही, कशाला मोहनची कात्री तोडायची. पण मी ना आता मोहनसाठी नवीन कात्री आणते. अजून दोन कायच्या मोन्या, पण ना फालतू मध्ये खर्च करत असतो. आणि या फालतू कात्र्या घ्यायला तुझ्याकडे पैसे आले का? शोभा, त्या माझ्या नाही आहेत. त्या गप्पा बस, आता खोटं बोलू नकोस. तू ये, मग तुला दाखवते. पण शोभा, मा जा आता कामावर. तिला ना चांगली चद्दल घडवायला पाहिजे, त्याशिवाय हिचं डोकं ठिकाणावर येणार नाही. संध्याकाळी मोन्याला दाखवते बरोबर. निघत का नाही या? भानू इकडे. हा सोबते, काय झालंय? काय झालं? कात्र्या हातात अडकल्या. अशा कशा अडकल्या? मला काय माहित. शोभा, आता तुझी बोट कापावी लागणार वाटत. माऊ, ए कारटे, बस चांगलं बोल ना. बघत काय बसलात, मला मदत करा ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग तू तिकडं ओढ, मी इकडं ओढते. ओढ, जोरात जोरात ओढ. सोबत जरा कळ काढा. निघतील कात्र्या, निघतील. ओढ, मग जोर
अबे कात्रे कुठे निघतायत? हात निकळून बाहेर येईल माझा. कात्रे निघाले नाही. ठीक आहे मग मी खेळायला जाते. शोभा तू तुझं बघून घे. अग शोभते मी आम्ही कपडे वाळत घालते. हा नाही ऐक ना भानू, हे बघ हे निघत नाही. आले मी आले. अग भानू शोभाची मज्जा येणार आहे. तू पण कात्री अडकवलीस. तू पण त्याला मोहनची कात्री कशाला तोडायची म्हणून मी शोभाला शिक्षा केली. पण भानू शस्त्र पूजा म्हणजे काय असत? आजच्या दिवशी ना शस्त्राची पूजा करतात म्हणून शस्त्र पूजा म्हणतात. जे शस्त्र वर्षभरात आपण वापरतो ना त्याची पूजा करतात. आपल्याला मदत होते ना त्यांची. म्हणजे मोहनला त्याच्या कात्र्याची जशी मदत होते तशीच का? वय तसच. म्हणजे आपण शोभा बरोबर जे काही केलं ना ते बरोबरच केलं. राहू दे तिला. वय पण मालक येईपर्यंत, मालक परत आले ना की आपण आपली जादू मागे घेऊया. तोपर्यंत राहू देईला असच. मस्त मजा बघू आपण तिची. म्हणजे परत ना मालकांच्या कात्रीला हातच लावणार नाही. कस अडकलं? हात अडकला कसा काय? कुकू काय दुर्बुद्धी सुचली आणि कैची मध्ये हात अडकवला. ऐकू कुपी आता काय करू? हा त्याच्यात अडकून बघते. दोघी कुठे गेल्या? भानू माऊ भानू हे डान्स. त्याने वजन कमी होत ना. तू पण का? वजन कमी होईल की नाही माहित नाही पण अस घासून घासून ती भीत पातळ होईल बघा. आणजे जरा नीट बोल ना तू. हा नीट बोल. हा वहिनी तुम्ही असं विचित्र वागताय तर मी काय का नाही बोलणार? म्हणजे तुझी जीभ जास्त चुरु चुरु चालायला लागली. काय झालं? ओ वहिनी मला वाचवा नाही येते. काका मला वाचवा. सर तुमचा इतिहास पण एकदम कच्चा आहे. इतिहासाचं काय घेऊन बसलात तुम्ही? मी शोभा वहिनींच्या घरी जरा वेळ जरी थांबले असते ना तर मी इतिहास जमा झाले असते. इतिहास जमा? ए बाजू आहे अंजू आहे. नेमकं काय झालं? मग चल खाली जाऊन अंजली त्यांची मजा बघूया. शोभा वहिनींना वेळ लागलाय. नाही खरं खरं लागलंय. म्हणजे असं कसं लागलं? त्या काय माहित नाही मला. मला अजिबात माहित नाही पण त्या ना खुंची झाल्यात खुंची.
वहिनी काय काय नेमकं काय झालं? एकदम कामातून गेलेत वाटतं. तरी मी त्यांना सांगितलं होतं जास्त रागराग करू नका करू नका. आता झाला ना डोक्यावर परिणाम. चांगलं तर दिसत आहेत. काही चांगलं नाही चांगलं असल्याच आवडत आहेत. त्यांना वेळ लागलाय. पदरात काय लपून चाललंय? त्यांची वेडेपणाची स्टेज वाढली आहे बहुतेक. पहिले हातात त्यांच्या कात्र्या होत्या, आता बंदूक तर नसेल ना? पाणी देणार पाणी पाणी अगं पाणी दे ना. आई
पाणी घेतो चल ना तू पाणी देणार नाही ना निक 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 तू पाणी दे ना चल तुझा नवरा आल्यावर काय ते बघ चल चल अरे मोहन बरं झालं तू आलास मी आता तुलाच फोन लावणार होतो ए मोहन अरे झोपू दे त्यांना झोपू दे मोहन हे बघ हे बघ काय झालंय काय झालं गप्पू बस त्याचा खरंच तिकडे येऊन मारे आणि माझ्या दरात काय करताय निघा निघा काय झालं काय कसे अडकले काही कळलंच नाही मला आणि नाही निघत मी खूप प्रयत्न केला असं कस झालं हे नक्की भानू किंवा माऊचंच काम असणार शोभा तू सकाळपासून काही खाल्लंयस का खाणं जाऊ दे पाणी पण प्यायले नाहीये हो थांब मी तुझ्यासाठी जेवायला घेऊन येतो आणि पाणी पण घेऊन येतो थांब हो तुमच्या पैकी कोणी ती जादू केली असेल तर ती परत घ्या ना प्लीज नाही घेणार तिला शिक्षा मिळालीच पाहिजे शोभा त्यांनी तुम्हाला सकाळी त्रास दिला ना तुमची कात्री तोडली म्हणून आम्ही दोघींनी मिळून हे केले काय झालं शोभा सकाळी मी चुकले खरंच माझी चूक झाली शोभाताई ज्या कात्रीमुळे घरी दोन वेळेचं जेवण येतं त्यात कात्रीचा अपमान केला तुम्ही म्हणून देवाने तुम्हाला शिक्षा दिली सॉरी मोहन हा अपमान केला कात्रीचा आणि फक्त मालकानं सॉरी म्हणताय अजून पण वेळ गेली नाही कात्रीची पूजा करून घ्या तुम्ही सकाळी माझी चूक झाली ज्याच्यामुळे माझं घर चालत खायला मिळत त्या शस्त्राचा मी अपमान केला मला माफ करा शोभा सोनं वाटून येऊया भानू सोनं का वाटतात अगं सोनं नाही सोन्याची पानं वाटायची असतात आज दसरा आहे ना म्हणून सोन्याची पानं वाटतात मी आम्ही जाते सोन्याची पानं वाटून येते हा आलेच मी पण वाटणार सोन्याची पानं